always said that the communication with the world outside leads to my success, and the communication with myself leads to my happiness. So today I had a self-talk, and like, what am I doing? Am I doing it in the right way? What are my aspirations from myself? Then what should I do? Am I going to a right way or something like that? So today whole day I had a talk with myself, and I was feeling very much connected to me itself. I was sharing my views to myself, like, okay, I know that definitely, but today I was having a different communication with only me. And always I choose something or the another place where I can sit alone and I can just observe, or I can just, I was just sitting today, I didn't work more, but I enjoyed it a lot. Means this was a very different experience, I could say, very different, means khubach vegla, karan मी पहिल्यांदा कधीच नाही केलं, पहिला आधी कधीच असं काही केलं नाही आहे. सो आय वॉज एन्जॉईंग इट. असं नव्हतं की लोनली फील होत आहे किंवा मला असं बोलायचं झालं आहे कोणाशी, सो असं नव्हतं. आणि त्या 3 दिवसाचा एक्सपिरियन्स बोलायचं म्हटलं तर, याआधी मी जे काम केलं आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहे. म्हणजे इमोशन्सला घेऊन किंवा हॅपीनेस, सॅडनेस असे जे हे आहेत, नवरस आपण म्हणतो, तशा प्रकारे मी काम केलं. मग त्यांना शेप किंवा फॉर्म नाही आहे, ते मी स्वतः क्रिएट करायची आणि मी करायची. पण आता जेव्हा मी कॅम्पला आली, पहिल्या दिवशी मी नेचर ऑब्झर्व केलं, ते नेचर पुढे ठेवून मग ते माझ्या प्रतिमी जे फॉर्म्स क्रिएट करते ते क्रिएट केले. अँड देन आय स्टार्टेड युझिंग इट इन द पेंटिंग. आणि मग ते नेचर कसं आपल्या ह्युमन बिहेवियरशी रिलेट करते ते मी शोधण्याचा प्रयत्न केला, आणि मला बरेपैकी ह्याची उत्तरं मिळाली. सो इट वॉज लाईक आय वॉज ग्रोईंग डे बाय डे. सो दिस वॉज माय एक्सपिरियन्स.